आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हल्ला बोल मोर्चाला जयसिंगपुरात लाखोंच्या संख्येने या. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यातल्या आणि देशातल्या सरकारनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं, घणाघाती आरोप. जयसिंगपुरात 3 एप्रिलला हल्लाबोल सभा होणार आहे. या सभेला शिरोळ तालुक्यातील आणि विभागातील नागरिक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आज पत्रकार बैठकीत शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार बैठकीत राज्यातील आणि देशातील भाजप सेनेच्या सरकारवर टीकेची झोड उठवली आणि एक सनसनीत आरोप त्यांनी केले. या सरकारनं शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना वेटीला धरून देशोधडीला लावलं आहे. यासाठीच 3 एप्रिलला जयसिंगपुरात हल्लाबोल सभा होणार आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं. या सभेला आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार जितेंद्र आवड हे प्रमुख नेते संबोधित करणार आहेत असंही यड्रावकर पाटील म्हणाले. यावेळी अमरसिंह माने पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, रावसाहेब भिलवडेकर, दानोळीकर, संजय पाटील यड्रावकर, संभाजी मोरे, अर्जुन देशमुख, शिरोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ मीनाक्षी कुरडे, राजे कुरडे, दादा पाटील चिंचवाडकर, डी बी पिष्टे, अमोल शिंदे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. वाढती महागाई आणि शेतीमालाचे पडलेले भाव ह्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकरी असेल, सामान्य माणूस असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल किंवा GST आणि नोटबंदीमुळं व्यापारी, उद्योजक ही सगळीच घटक समाजातली ही खऱ्या अर्थानं आज अडचणीत आले आणि त्यासाठी म्हणून या हल्लाबोल संपूर्ण कर्जमाफी, सरसकट कर्जमाफीसाठी म्हणून या हल्लाबोलचं नियोजन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जयसिंगपूरमध्ये विक्रमसिंह क्रीडांगण च्या मैदानावर 3 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आयोजित केलं आहे. त्याला जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी उपस्थित राहावं आणि आपल्या भावना ह्या ठिकाणी प्रकट कराव्यात अशा पद्धतीचं मी आवाहन सर्व सामान्य या शिरोळ आणि हातकणंगले परिसरातील सर्व जनतेला करतो.